इथून वसईपर्यंत आपण ट्रेनने जर्नी करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वसईकर रोविल्डा. सो रत्नागिरीची सफर झालेली आहे एंड आणि मी निघालेली आहे घरी. सो एकटीच आता इथून मी निघालेली आहे कोंकण रेल्वेने प्रवास करणार. तर हा माझा रेल्वेचा प्रवास कसा असणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे मी आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. हे रेल्वे स्टेशन आहे, अगदी सुंदर रेल्वे स्टेशन आहे हे. असं मी खरोखर म्हणजे इथे जे पार्किंगची एरिया तुम्ही जर पाहिली तर आपलं जसं एअरपोर्टला जसं कसं एन्व्हायरमेंट असते तसंच एन्व्हायरमेंट थोडंफार इथे आहे. आणि जवळजवळ सिटीपासून खूप लांब आहे हे. 7 किलोमीटरच्या अंतरावरती हे रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन मीन्स कोंकण रेल्वे डिव्हिजनच्या अंडर येते. रत्नागिरी रेल्वे डिव्हिजन हे आय थिंक अराउंड 26 जून 1998 हे निर्मिती झाली यांची. तर आता आपण पाहूया हे रेल्वे स्टेशन कसं आहे ते आणि शेवटपर्यंत माझ्या जर्नीबरोबर राहा. इथून वसईपर्यंत आपण ट्रेनने जर्नी करणार आहोत. चला तर मग. आल्यानंतर पहिलं आपल्याला तिकीट चेक करायचं असतं की आपलं नाव तिथे कन्फर्म आहे की नाही. सो मी ते पहिलं करून घेते आणि त्यानंतर आपण पुढची जर्नी करूया. तिकीट कन्फर्म केलं आणि आता मी जाते प्लॅटफॉर्म नंबर 2 गाडी येणार असं ते बोलले. तर प्लॅटफॉर्म नंबर 2 जाते आता मी. चांगल्या फॅसिलिटीज या स्टेशनवरती आहेत. इथे लिफ्ट आहे, एस्केलेटर देखील आहेत आणि जास्त रश नाही आहे. जी रश आपण बॉम्बेला बघतो ती रश इथे रत्नागिरीमध्ये नाही आहे. एकदम रिकामं असं स्टेशन आहे हे. पण बरं वाटते, एकदम क्लीन आहे आणि लेस क्राऊड आहे. सो गुड जर्नी. इथे एक अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की वेटिंग रूम आहे. तर वेटिंग रूम पुरुषांसाठी वेगळा आहे आणि स्त्रियांसाठी इथे वेगळा आहे. तर जर आपण एकटे स्त्रिया ट्रॅव्हल करत असतील तरी पण इथे बसण्यासाठी सोय आहे. इवन वॉशरूम्स वगैरे आपण वापरू शकता तिथे. स्टेशनवरती उतरल्यानंतर तुम्हाला जर भूक लागली तर इथे कोकणचा स्वाद, इथे फास्ट फूड देखील आहे, कॅन्टीन आहे, एकदम क्लीन कॅन्टीन आहे, इथे तुम्ही जेऊ शकता. तर माझी इथे ट्रेन आहे 1:35 इथे ती अराईव्ह होणार. 5 मिनिटाचं हॉल्ट आहे, 1:40 ते इथून निघणार. आणि टायमिंग दिलेलं आहे की 7:35 वसई स्टेशनवरती ती पोहोचेल. पाहूया आता ऑन टाईम आहे की कसं काय होते ते. लेट्स वेट फॉर द ट्रेन नाउ. ट्रेन आलेली आहे आणि माझा नंबर आहे B5. लेट्स चेक अँड गेट इन साईड. सो ही 3-tier AC आहे. मीन्स 3A असं असते. मीन्स 3-tier AC म्हणजे इथे वरती एक असतं, मिडलला आणि खालती. तर इथे माझा 18 आहे, ही माझी सीट आहे. ट्रेनमध्ये जाता जाता इथे ओळख झाली. जेव्हा आपण ट्रेनमध्ये येतो तेव्हा सगळे एक फॅमिली होऊन राहतात. तर नालासोपारातले इथे आहेत माझ्या जोडीला आणि हे आहेत राजस्थानचे. दोघेही राजस्थानचे आहेत. तर असंच आता ह्याचं मकर संक्रांतीविषयी इथे चाललेलं तर ते सांगतात की टोटल 200 आयटम्स दे मेक. लगभग 200 आयटम्स. ही गाडी निघाली आहे त्रिवेंद्रम सेंट्रल पासून आणि ती हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या सेंट्रल तिथे दिल्लीला, न्यू दिल्लीला ही हॉल्ट होणार. टोटल 19 असे याचे स्टेशन्स आहेत. आणि मी रत्नागिरीवरून चढली तर रत्नागिरीवरून मी वसईला पोहोचेपर्यंत 5-5.5 तास लागणार आहेत. तर मध्ये फक्त एक हॉल्ट आहे, ते आहे पनवेल स्टेशन. इथून जाताना एकदम सुंदर, एकदम रम्य असं सीनरी पाहायला मिळते. डोंगर आहेत कारण कोकणातून ही गाडी जाते, तर कोकणातून म्हटलं तर एकदम जबरदस्त. तर मला जसे इथून सीनरी शूट करायला मिळतील मी नक्की तुम्हाला दाखवेल. आता कधीपासनं टनल सुरू झालेला आहे हा एंडच होत नाही आहे. म्हणजे इथे सगळं नेटवर्कच गायब झालेलं आहे आता.
फर्स्ट हॉल्ट इथे झालेला आहे, पनवेलला उतरलेले आहे. मी थोडा वेळ बाहेर उतरली कारण आतमध्ये एकदम फुल एसी चिल झाली होती, एकदम खूप थंड आहे आतमध्ये. इकडचे जे कर्मचारी आहेत ते क्लिनलीनेस खूप बऱ्यापैकी ठेवतात, पण त्याच्याच बरोबर आपली देखील एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की जेव्हा आपण ट्रेनमध्ये असतो तेव्हा जो कचरा असतो तो बॅगेमध्ये टाका, किंवा ते लोक बॅग घेऊन येतात त्या बॅगेत आपण टाकू शकतात. तर ट्रेन आपल्यालाच क्लीन करायची आहे, स्वच्छ ठेवायची आहे, कारण हे लोक कर्मचारी क्लीन करतातच पण त्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे ट्रेन स्वच्छ ठेवून. सो रत्नागिरी टू वसई याचं तिकीट आहे 3 3rd ACचं तिकीट आहे 1386 प्लस त्याच्यामध्ये ॲडिशनल जे चार्जेस असतात, सो टोटल याचं होतं 1776. थोड्याच वेळात आता वसईला आम्ही पोहोचतोय. हाय. हा, पूर्ण प्रवासात रडत होती ना, आता चुप्प बस, चुप एकदम गप्प, काय झोपेत आहे. फायनली पोहोचली मी वसईला. वसईला इथे ट्रेन येणार होती 7:35 पण खूपच लवकर आली, बिफोर टाईम. ऑन टाईम तर सोडून दे, बिफोर टाईम आली. 7:11 एक्झॅक्टली इथे वसई स्टेशनला आम्ही टच झालो. हे पहिल्यांदाच मी बघते की ट्रेनमध्ये येऊन मी एवढ्या लवकर इथे आली. बऱ्याच दिवसानंतर हे अनाउन्समेंट ऐकते, कारण आता काय शाळेला जाणं होत नाही, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. खूप दिवसानंतर आली इथे. फायनली आय एम इन आमची वसई. खूप सो तुम्हाला माझा रत्नागिरीचा आणि मंडणगडचा ब्लॉग सगळे व्हिडिओज आवडले असतील, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आणि कमेंट करून जरूर कळवा, कारण गिम्बल नाही आहे, बऱ्यापैकी कॅमेरा हललेला आहे, स्टॅबिलायझर नाही प्रॉपरली मिळालं. कसं वाटलं तरी पण तुम्हाला व्हिडिओज प्लीज कळवा तुमच्या कमेंटद्वारे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.